नमस्कार मंडळी, आशुज किचन नगरीमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही रेसिपी नाही बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत एकदम महत्त्वाच्या अशा किचन टिप्स की ज्या घरातील प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्यात। आम्ही तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप उपयोगी टिप्स मी सांगितलेल्या आहेत। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे की दही लावताना ते कसे लावायचे। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। तर एकदम घट्ट छान दही लागण्यासाठी काय करायचे, तर आधी आपण दूध गरम करायचे, छानपैकी उकळून घ्यायचे आणि नंतर ते थंड करायला ठेवायचे। जास्त थंड करायचे नाही, आपल्याला कोमट करायचे आहे दूध। कोमट दुधामध्ये दही टाकून दही लावले की ते एकदम घट्ट दही होते, अगदी मस्तच होते। तर आता बघा, दूध आपलं कोमट झालेलं आहे। यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकते। 1 लिटर दुधाला अर्धी वाटी दही पुरेसं होतं, त्याने एकदम छान घट्ट दही लागते आणि त्याची चवही मस्त होते। तर आता सर्व दही टाकलेलं आहे आणि छानपैकी मिसळून घेऊया आपण। दूध हे कोमट आहे, अगदी थंड केलेलं नाही आहे आणि जास्त गरमही नाही आहे, एकदम कोमट दूध आहे। आता हे आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बघूया इतकं घट्ट छान दही लागलेलं असेल ना। तुम्ही नक्की याच पद्धतीनं दही लावून बघा, ते अगदी मस्तच होते। आता बघा, दुसऱ्या दिवशी आपण बघूया आणि बघू शकता तुम्ही दही किती घट्ट झालेलं आहे, अगदी मस्त बाहेरच्यासारखं घट्ट दही लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर दही लावताना नेहमी कोमट दुधामध्ये दही टाकायचे, त्याने मस्त घट्ट दही होते। आणि या दहीपासून केलेले श्रीखंड बघा तुम्ही किती मस्त घट्ट होते। जर तुम्हाला असे घट्ट श्रीखंड करायचे असेल घरच्या घरी, तर तुम्ही अशाच प्रकारे दही लावा। आणि हे श्रीखंड कसे बनवले आहे याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा। बघा किती मस्त घट्ट श्रीखंड झालेले आहे। तर आता आपण दुसरी टिप बघूया। आपली दुसरी टिपही तितकीच खूप महत्त्वाची आहे। पुढची टिप आहे की मीठ कसे साठवायचे। तर मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्ये साठवत जा, याने केमिकल रिॲक्शन होत नाही। प्लॅस्टिकचा डब्बा किंवा स्टीलचा डब्बा तुम्ही वापरू नका, अशा प्रकारे काचेचंच भांडं तुम्ही मीठ साठवण्याला वापरा, हे एकदम फायदेशीर असतं। आणि हा बघा, आपण बरेचजणं स्टीलचा चमचा वापरतो पण तो नाही वापरायचा आहे आपल्याला। नेहमी मिठामध्ये प्लॅस्टिकचा चमचा ठेवावा, त्याने केमिकल रिॲक्शन होत नाही। तुम्ही स्टीलचा चमचा ठेवून बघा, तो लगेचच काळा पडतो। तर ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा। आता आपण तिसरी टिप बघू, म्हणजे सुकं खोबरं कसं साठवायचं। तर सुकं खोबरं हे नेहमी काळे पडते आतून, तर ते असं आपण डाळीच्या डब्यामध्ये ठेवायचं, ते अजिबात काळं पडत नाही। तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा, तुमचं खोबरं बरेच दिवस छानपैकी मस्तच टिकेल। आता आपण चौथी टिप म्हणजे साबुदाणा खिचडी मऊ बनवण्यासाठी काय करायचे। हा बघा, मी साबुदाणा घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आदल्या दिवशी रात्री, आणि हे पाणी साबुदाणा बुडेल इतकं ठेवायचं। अर्ध्या तासानंतर हे पाणी काढून टाकायचं। अर्धा तास छानपैकी साबुदाणा भिजू द्यायचा पाण्यामध्ये आणि ते काढून टाकायचं। आणि याची आपण दुसऱ्या दिवशी खिचडी बनवायची। रात्रभर हे झाकून ठेवायचं, मस्त छान मऊ भिजतो साबुदाणा। आणि खिचडी बघा दुसऱ्या दिवशी या प्रकारे अगदी मऊ, मोकळी आणि सुटसुटीत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री साबुदाणा भिजल्यामुळे पोटालाही काही त्रास होत नाही, कारण साबुदाणा हा जड असतो। त्यामुळे खिचडी बनवताना नेहमी असं थोडंसं लिंबाचा रस टाकायचा, याने ही पचायलासुद्धा हलकी होते आणि चिकटही होत नाही। तर आहे ना ही महत्त्वाची टिप। तर तुम्ही नक्की या पद्धतीनं साबुदाणा भिजवा आणि मऊ मस्त खिचडी करा। आता आपण पुढची टिप बघूया। आपली पाचवी टिप ही आहे की दूध तापवताना ते उतू जाऊ नये म्हणून काय करायचे। तुम्ही बघू शकता मी हा लाकडी चमचा ठेवलेला आहे पातेल्यावरती। तर बऱ्याच वेळा आपण दूध तापवायला ठेवतो आणि त्याकडे लक्ष देत बसावं लागतं आणि आपली बाकीची कामं राहतात। तर आता असे न करता तुम्ही दूध तापवताना त्यावर असा लाकडी चमचा ठेवा किंवा स्टीलचा चमचा ठेवला तरी चालेल। याने काय होईल, दूध उतू जाणार नाही आणि आपणही बाकीची कामं करायला मोकळे होऊ। तर तुम्ही नक्की ही टिप वापरा, खूप उपयोगी टिप आहे। आता आपण पुढची टिप बघूया। आता आपली सहावी टिप आहे ती चहाबद्दल। बऱ्याच वेळा काय होते, आपल्याला चहा बनवायचा असतो आणि चहा करायची मोठी भांडी ही घासायला पडतात,
मग आपण छोट्या पातेल्यामध्ये चहा ठेवतो आणि त्यामध्ये असं दूध टाकलं की हा चहा उतू जातो. तर दूध टाकल्यानंतर चहा उकळताना तो उतू जाऊ नये म्हणून याच्यामध्ये काय करायचं, तर हा चमचा आपण ठेवून द्यायचा. असा छोट्या पातेल्यामध्ये चहा केल्यावर तुम्ही असा चमचा ठेवून बघा, चहा कितीही उकळला तरी तो नंतर उतू जात नाही, आपला चहा मस्तपैकी तयार होतो. तुम्ही बघू शकता मस्त फक्कड चहा आपला तयार झालेला आहे अजिबात उतू न जाता. तर तुम्ही नक्की ही टीप फॉलो करा. तर आहे ना ही उपयोगी टीप, पण हो चहामध्ये चमचा टाकून विसरून जाऊ नका हा, नाही तर चहा अटून जाईल. तर मंडळी या सर्व टिप्स कशा वाटल्या तुम्हाला? तर तुम्ही नक्की या सर्व टिप्स फॉलो करा आणि आपलं किचन स्वच्छ नीटनेटकं ठेवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.